आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। मैदानात मध्ये चालू असलेला सामना आटोली विपक्ष अमरग, आटोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारले। अमरग संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे। पंचांचा इशारा येतो, लेट्स प्ले। आघाडीचे फलंदाज जयेश सागर, लक्ष्मण ऑन बॉलिंग मार्क। लक्ष्मण यांचा पहिलाच बॉल, चेंडू कट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे। डॉट चेंडूच्या सांगता झाले, या निर्धाव चेंडूने या सामन्याची सुरुवात होते। लक्ष्मण यांचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला। एष्टनच्या मागे आपण पाहतोय सुनील, चांगली गोलंदाजी, चांगल्या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे। लक्ष्मण यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आलेत। लक्ष्मण पहिला षटक घेऊन सज्ज झालेत। लक्ष्मण अकूट टप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, हा पंप पुल केला, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, वन बाउन्स ओव्हर द रोप येतोय। MH50 केक शॉप चौकार। या जंगमवाडी संघ, उदय आपण यायचंय प्लीज, आणि मी विनंती करेल दीपक दादा आपण सुद्धा यायचंय, आपला सामनावीराचा पुरस्कार राहून गेलेला आहे, प्लीज। ओव्हर टू यू सर। धन्यवाद। लक्ष्मण यांचा हा चेंडू वेगळ्या धाटणीचा फटका पाहायला मिळाला, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, घोषांकी क्षेत्रामध्ये। एक धाव अंकित केली जाईल, एका धावेने धाव फलकावरती धावा झाल्यात 5। मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना लक्ष्मण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन आणि डीप मिडविकेट। लक्ष्मण यांचा हा चेंडू बॅकवर्डला जाऊन कट केला, चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे। चांगलं क्षेत्ररक्षण अनिल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला। तत्पूर्वी एक धाव अंकित केली, या एका धावेने धावफलक एकने पुढे जाईल, धावफलकावरती धावा झाल्यात 6। लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, इथे मात्र दिशा चुकीची आहे, व्हाइट प्लस 1 म्हणजेच दोन धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील। या दुहेरी धावेने धावफलक दोनने पुढे जाईल, धावफलकावरती धावा झाल्यात 8। सुनील अगदी एष्टनला लागून उभे आहेत, एष्टनच्या जवळ, म्हणजेच काय तर डाऊन द लेग साईड चेंडू पकडण्यामध्ये मेहनत करावी लागेल। लक्ष्मण यांचा हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खोदून काढला, मिडविकेटला प्रोटेक्शन पाहायला मिळते आपल्याला। एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेने पहिल्या षटकाची सांगता होते। पहिल्या षटकाच्या सांगताखेर धावसंख्या झाली बिनगडी बाद आटोली संघाची। पहिल्या षटकाकडे धावसंख्या झाले बिनगडी बाद 9। येस सर, मी विनंती करतो कुमार दादा शिवे यांना आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचे पुरस्कार द्यायचे। येस दीपक दादा यायचंय, प्रथम आपला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल। शिवाजी, मिस्टर शिवाजी सज्ज होतील दुसरं षटक घेऊन। दीपक दादा प्लीज वरती यायचंय। येस मी विनंती करतो कुमार दादा शिबे यांना यांच्या शुभ हस्ते खरं तर प्लेयर ऑफ द मॅच MH50 केक शॉपचं कूपन दिलं जाईल आणि टी शर्ट सुद्धा दिलं जाईल। येस दीपक दादा या, इथे पहा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलेला आहे, चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेने, तिथे एकच धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये। येस उदय यांना सामनावीराचा पुरस्कार दिला गेलाय, तर दीपक दादा यांना सुद्धा दिला जाईल कारण अगोदरच्या मॅचमध्ये एक वादळी खेळी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती, चांगली गोलंदाजी सुद्धा त्यांनी केली होती। प्लेअर ऑफ द मॅच MH50 केक शॉपचा कूपन आणि एक दर्जेदार टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते, जे स्पॉन्सर केलं गेलं आपल्याला आमचे सळवे गावचे गोल्डन मॅन माननीय श्री प्रकाश सीताराम पवार बापू
अध्यक्ष सळवे गाव यांच्या शुभ हस्ते। थैंक यू सो मच। ओवर टू द कॉम बॉक्स जिथे आपल्यासोबत आहेत लव जाधव सर। थैंक यू, ओवर टू यू सर। धन्यवाद। दुसरे षटक प्रगतिपथावर असताना आपण पाहतोय मिस्टर शिवाजी। शिवाजी यांचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, चांगली दिशा, चांगला टप्पा पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडूची सांगता झाली, चेंडू विसवला यष्टी रक्षक सुनील यांच्या हातामध्ये। चांगलं यष्टीरक्षण आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे। सुनील यांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा झाल्यात 11, नेल्सन 11 अंक म्हटलं तर ॲज पर ICC रूल कोणताही फलंदाज हा 11 प्रकारे बाद होऊ शकतो। नेल्सन आकड्यामध्ये धावसंख्या येऊन पोहोचले 11। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चांगली दिशा आहे। मिस्टर शिवाजी आपल्या गोलंदाजीमधील कौशल्य साध्य करत असताना खेळपट्टीवर। डॉट बॉल, संघाची धावसंख्या स्थिरावते आहे 11। शिवाजी यांचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला, चांगला चेंडू पुन्हा एकदा संपन्न होतोय। यष्ट्यांच्या मागे काय यष्टीरक्षण पाहायला मिळतंय सुनील यांचं, अप्रतिम। म्हणजेच का तर गोलंदाजाला पुरेपूर साथ लाभते यष्टीरक्षकाची। शिवाजी यांचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, लाँग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल। तत्पूर्वी एक धाव अंकित केले दोन फलंदाजांच्या माध्यमातून, इथे मात्र एका धावेने दुसऱ्या षटकाची सांगता होते। दोन षटकाखेर 6 सरासरीने टीम अंबरक संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 12। चर्चा केली जाते खेळाडूंच्या माध्यमातून, तिसरं षटक कोणाच्या खांद्यावर द्यायचं, आणि शेवटी नामदेव यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे। तिसरं षटक येऊन सज्ज झालेत नामदेव। धावसंख्या झाली आहे 10 बिनगडी बाद 12। नामदेव यांचा आखू टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने हुक केला, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीपला प्रोटेक्शन आहे। एकदा पूर्ण केले, दुसरी धावण्याचा प्रयत्न चालवलाय, आणि इथे फेकी थोडीशी उशिरा केली आहे, आणि या फेकीमुळे तर दोन धावा अंकित केल्या धावफलकावरती, आणि या दोन धावा प्राप्त झाल्या सागर यांना। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 14। आपण पाहतोय सागर ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला आहे जयेश। नामदेव यांचा चेंडू डान्सिंग नामदेव विकेट खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे। एक धाव विजय, झेल घेण्यामध्ये अपयश आले विजय यांना। जर हा झेल झाला असता तर पहिला धक्का बसला असता अमरक संघाला, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं। एक धाव अंकित केली आहे, 15 रन्स ऑन बोर्ड, सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेस। नामदेव, नामदेव यांचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, इथे दिशा चुकीची आहे, आणि पंचाने गोलंदाजाला दंडित केलं। अवांतर धावीने धाव फलक एकने पुढे जाईल, 16 धावा झाल्या धावफलकावरती। असं म्हटलं जातं की युअर डायरेक्शन इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड, तुमची दिशा महत्त्वाची आहे। नामदेव, नामदेव यांचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे स्टंपिंग करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु पंचांनी अपील फेटाळलाय। फलंदाज जरी सुरक्षितरित्या क्रीजमध्ये असेल, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली, या निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक स्थिरावतोय 16 या अंकांवर। तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण प्रेक्षेपण पाहू शकता। कुणाल म्हात्रे आणि भावेश ठाकरे यांच्या माध्यमातून चांगलं असं प्रेक्षेपण आपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे। MH50 केक शॉप चषक 2023। समालोचक म्हणून कालच्या दिवसामध्ये आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं, आमचे गुरुवर्य श्री किरणजी पांडुरंग मस्कर सर, आणि आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासाठी जोडलेत आमच्यासोबत गणेशजी बोरगे सर। पुन्हा एकदा मोठा फटका खेळला इन टू द स्लॉट, इट्स आउट ऑफ द प्लॉट, येतोय ह्यूज इट, MH50 केक शॉप चषक, षटकार सागर। निर्धाव चेंडू हाताळल्यानं
खेळल्यानंतर आलाय मोठा फटका, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय, आलाय दर्जेदार षटकार, संघाची धावसंख्या साने पुढे जाईल, धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 22. नामदेव पुन्हा एकदा लोअर फुलटस होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. तत्पूर्वी लेखबाई स्वरूपात एक धाव अंकित केली, या एका धावेने धावफलक एकने पुढे जाईल. एका धावेने धावफलकावरती धावा झाल्यात 23. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इट्स अ गुड डिलिव्हरी. या निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. नामदेव यांचं तिसरं षटक समाप्त झालंय, धावसंख्या स्थिरावते, बिनगडी बाद 23. या स्पर्धेच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे मालिकावीराला 5 लाखाचा विमा दिला जाला आहे, आणि या विमा दिला जातोय सौजन्य आहे माननीय श्री कुमारजी शिबेसाहेब. एक चांगली संकल्पना जर विचार करायचा झाला तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि जय बजरंग बली क्रिकेट क्लब सुपुगडेवाडी यांच्या माध्यमातून, म्हणजेच काय तर ट्रॉफी सगळ्या ठिकाणी दिल्या जातात, परंतु आजच्या काळाची गरज आहे विमा, आणि त्या विमात मालिकावीर खेळाडूला दिला जाईल, अर्थातच 5 लाख रुपयांचा. मनपूर्वक आभार असतील ज्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना पहिल्यांदा आली, आणि मनपूर्वक आभार देखील कुमारजी शिबेसाहेबांचं की तुम्ही यास याला प्रायोजक केलं. गोलंदाजीसाठी आले आहेत स्ट्रॉग ओवरचा षटक घेऊन सुनील. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावरती, अर्थातच 23. इथे मात्र दिशा चुकीची आहे, पंचाने गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर चेंडू, एक अवांतर धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. सुनील, सुनील यांचा डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम झेल, काय झेल संपन्न केलंय सुनील यांच्या माध्यमातून. इट्स अ गुड क्वालिटी कॅच, फलंदाज बॅक टू द डगआउट. पुढील होणारा सामना बागलवाडी विपक्ष नाडे, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. समालोचन कक्षाशेजारी येऊन आपण असनस्त व्हायचं आहे. बागलवाडी क्रिकेट संघ नाडे, आपला पुढील सामना आहे, विनंती असेल. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 आपण पाहतोय, सूरज. सूरज यांनी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका जरी फसला असेल तरी अवांतर धाव, धाव आली आहे, धावा येणं गरजेचं आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय सुनील यांच्या माध्यमातून, धावा झाल्या धाव फलकावरती 25. सुनील यांचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही, कव्हरचा क्षेत्ररक्षक जाईल, चेंडू पायाने अडवलाय. फुटबॉलचा वर्ल्ड कप संपला असेल, परंतु फुटबॉल फीवर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लियोनेल मेस्सी यांचं स्वप्न पूर्ण झालंय. मित्रांनो स्वप्न पहा, सचिन रमेश तेंडुलकर सरांचं एक वाक्य आहे, चेस युअर ड्रीम्स, ड्रीम्स डू कम्स ट्रू. स्वप्न पहा, स्वप्नांचा पाठलाग करा, स्वप्न सत्य होतात, स्वप्न पाहावी लागतील. कोणता संघ या स्पर्धेमध्ये ही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न घेऊन उतरलाय पाहणं पाहावं लागेल. दुपारच्या सत्रात लोअर फुलटॉस आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न केलंय, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, वन बाउन्स ओव्हर द रोप, येतोय शिवस्नेह निधी लिमिटेड चौकार. या चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात 30. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न, इथे थोडीशी जी दिशा चुकीची आहे डाऊन द लेग साईड, पंचांचा इशारा येतोय वाईड. या एका धावेने धावफलकावरती धावा झाल्यात 31. 31 धावा
शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन कट केलाय, चांगला फटका कव्हरला पाहायला मिळतोय. बॅकफूट पंच आपण पाहतोय, डीपला प्रोटेक्शन आहे परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय शिवसेना निधी लिमिटेड चौकार. लास्ट बॉल आहे ना, लास्ट बॉल. 3.5 चेंडूंचा खेळ झालाय, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. काय फटका सजवलाय, चुकीची दुरुस्ती. 4 बॉल झालेत सर, लास्ट 2 बॉल ऑफ द फायनल ओव्हर. माणूस आहे, चुका होतात, चूक बोल द्यावी घ्यावी. सुनील यांचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, येतोय वन बाउन्स, चांगला दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावरती 39. जयेश यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 चौकार आलेत, म्हणजेच काय तर जयेश वैयक्तिक खेळत आहेत. तिथे बघा 19, 10 चेंडू 19 धावांवर खेळत आहे जयेश. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. जयेश बॅकफूटला जाऊन कट केलाय, पुन्हा एकदा टॅप केल्या प्रकारचा चेंडू, चेंडू जाईल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. एकदा पूर्ण केलाय, दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केलाय, चांगली फेकी. आणि इथे मात्र तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज जयेश बाद होतील. इथे पहिल्या डावाचा खेळ समाप्त होईल, पहिल्या डावाखेर टीम अमरक संघाची धावसंख्या झाली 4 षटकाखेर 2 गडी बाद 41. आणि जर आटोली संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेट संघ बागलवाडी विपक्ष क्रिकेट संघ नाडे आपला पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते. या विनंती असेल नाणेफेकीसाठी आपल्यासोबत जोडले जातील मायक्रोफोनवर गणेश बोरगे सर, धन्यवाद. थँक्यू सो मच लव सर. या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो मान्य श्री संजयजी कळंत्रे यांना. नाडे संघ आणि ACC बागलवाडी दोघांना विनंती असेल कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे, नाणेफेक उडवून घ्यायची आपण. येस, मान्यवर हजर आहेत, आपण पाहू शकतो टॉस का बॉस क्षेत्र जिथे शिवस्नेह निधी लिमिटेड यांचा बॅनर झळकतोय. नाडे संघ आपल्या कर्णधाराच्या प्रतीक्षेत सगळेजण आहेत. एव्हरीबडी इज वेटिंग फॉर यू, प्लीज कम अहेड. येस, बोथ दी कॅप्टन्स आर हिअर, नाव वी कॅन गो फॉर द टॉस. या मान्य श्री संजयदादा कळंत्रे आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल श्री निनायदेवी नाडे या संघाचा. येस, प्लीज स्पिन द कॉईन. येस, टेल इज द कॉल अँड टेल इट इज द निनायदेवी स्पोर्ट्स, नाडे वन द टॉस. काय असेल निर्णय? येस, एक ऑर्थोडॉक्स डिसिजन आहे, कायम प्रत्येक संघ नाणेफेक जिंकली क्षेत्ररक्षण घेत असतो. मात्र तुमच्यासमोर आव्हान आहे ACC बागलवाडी संघ. मागच्या रविवारी हा संघ उपविजेता ठरला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून देतो, एक चांगल्या फॉर्ममध्ये असणारा संघ, बागल सर असतील, मनोज असेल, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या संघासमोर किती धावांना रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 पर्यंत धावा रोखायच्या असतील तर निश्चितच कोणते 3 गोलंदाज असेल ज्यांच्यावर जास्त आरामदार असेल? फास्टर आहेत. पहिला षटक आहे, 4 षटकांचा सामना असेल आणि केवळ 30 पर्यंत रोखू असं आव्हान त्यांनी दिलंय. तुमच्याकडे मात्र फलंदाजी अगदी तडाखेबंद आहे, किती धावांपर्यंत मजल मारण्याचा तुमचा मानस असेल? आम्ही 50 धावापर्यंत धावा करू. नक्कीच आजच्या दिवसातली पहिली 50 आपल्याला पाहायला मिळेल का? ACC बागलवाडी संघ कर्णधार आमच्यापर्यंत एक आशा व्यक्त करतायत. न्यूज फ्रॉम द सेंटर, श्री निनायदेवी नाडे स्पोर्ट्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. येस, जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्सकडे.
जिथे आपल्यासोबत जाडले जोडले जातील। लव जाधव सर, ओवर टू यू सर, थैंक यू सो मच। धन्यवाद गणेश बोरगे सर। मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय। आटोली विपक्ष अमरक, अमरक संघाने प्रथमतः फलंदाजी करत आटोली संघासमोर 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। आटोली संघाला हे लक्ष्य कशा प्रकारे पार केले जाईल आणि अमरक संघ विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। अमरक संघ विनंती असेल अमरक संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवा। 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम आटोली संघाला आणि कशा प्रकारे पार पाडला जाईल। संतोष वैयक्तिक पहिले सांघिक पहिले षटक घेऊन सज्ज झालेत। संतोष मँडेटरी पॉवर प्लेचा षटक घेऊन सज्ज झालेत आणि क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आपण पाहू शकता। 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट कवर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट फ्लाइंग स्लिप दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतोय। लॉन्ग ऑफ डीप मिड विकेट 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष छोटं अथवा मोठं नसतं। विकास लक्ष्मण आघाडीचे फलंदाज, विकास ऑन स्ट्राइक। पहिला चेंडू फेस करत असताना विकास इथे आडव्या बॅटने खेळलाय, इथे गुडघा वाकवला आणि पाहिला जाईल आणि येतोय पहिल्या चेंडूवर। इट्स अ ह्यूज हिट, शिवस्नेह निधी लिमिटेड षटकार, काय फटका सजवलाय विकास यांनी आणि पहिल्या चेंडूवर आला षटकार आणि आठवण झाली 145 वर्षाच्या इतिहासामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय ख्रिस गेल यांनी। 145 वर्षाच कसोटी क्रिकेटचा जर विचार केला तर 145 वर्षाच्या इतिहासामध्ये एकमेव षटकार पहिल्या चेंडूवर। पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न, इथे चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेने घोषांकित क्षेत्रामध्ये आणि इथे एक धाव मिळाली गेली या षटकाराने संघाचं, माफ करा, एकेरी धावीने संघाची धावसंख्या झाली 7 या धावांवर। काय अप्रतिम फटका सजवला विकास यांनी, म्हणजेच काय तर जणू काही हा फलंदाज पेव्हिलियनमधून सेट होऊन आलाय। याच आविर्भावात फलंदाजी करतोय, धावसंख्या झाली 7। संतोष कमबॅक करावा लागेल कारण 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग जर आटोली संघाला करायचा असेल तर पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल। आपण पाहू शकता मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत तमाम मान्यवर, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। त्यामध्ये प्रामुख्याने शंकर शेठ सुपुगडे साहेब, गणेशजी निकम साहेब, गणपतजी खोत साहेब, गणेशजी कदम साहेब, आयोजक समिती अमितजी कदम साहेब, आधारस्तंभ या तमाम मान्यवरांच्या भेटीने या स्पर्धेचं रंगरूप वाढलेलं आहे। म्हणजेच काय तर प्रेक्षक आणि मान्यवर कोणतीही स्पर्धा असू द्या दोन महत्त्वपूर्ण घटक असतात। या तमाम मान्यवरांचं आम्ही MH50 केक शॉप चषकच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। संतोष चला त्वरा करा प्लीज, विनंती असेल। संतोषांचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक केलाय चेंडू जाईल बॅकवर्ड, त्वरा करा प्लीज, काळजी घ्या आपल्या शरीराची, बघायचंय फिल्डरला लागलंय का। मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेट खेळताना आपल्या शरीराची काळजी घ्या, मैदानाची रचना पहा आणि त्यानंतर तुम्ही क्षेत्ररक्षण करा।
यांच्या माध्यमातून लाभले आणि ते देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत। संतोष सज्ज होतील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी। धाव संख्या झाली धाव फलकावर 9, 0.3 चेंडूंचा खेळ झालाय। सर्व आकर्षक चषक सौजन्य लाभले शशी भाऊ जाधव कोयना सुपुत्र यांच्या माध्यमातून। अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला हुक केलाय, जाईल चेंडू पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये। एक धाव अंकित केली जाईल। धावा झाले धाव फलकावरती 10, डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 10 रन्स ऑन बोर्ड, फर्स्ट ओव्हर ऑन प्रोग्रेस। संतोष बॅकफुटला जाऊन कट केलाय, व्हॉट अ कॅच, दॅट इज अ कॅच ऑफ द मॅच, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक कॅच टेकन बाय श्रीकांत, व्हॉट अ कॅच, इट्स अ सुपर्ब अनबिलिव्हेबल कॅच। बॅकफुटला गेले कट केला आणि ज्या वेगाने चेंडू गेला आपण पाहू शकता ओम साई MTCच्या माध्यमातून काय कॅच झेल संपन्न केला श्रीकांत यांनी। दिस इज अ अनबिलिव्हेबल कॅच। चांगला फटका होता जर विचार केला तर विकास यांचा, बॅकफुटला गेले पंच केला। प्रेक्षपण पाहू शकता आपण रिप्लेमध्ये ओम साई MTCच्या माध्यमातून। शॉर्टपिच चेंडू बॅकफुटला गेले, जागा बनवली, कट केला आणि बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असताना श्रीकांत अप्रतिम। आज मात्र या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून त्याच्या संघाच्या आणि त्याच्या मित्रांच्या स्टेटसवरती असेल एवढं मात्र नक्की। सुपर इनेट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत सुनील। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आजच्या सकाळच्या सत्रामधील अप्रतिम झेल पकडलाय श्रीकांत। नवीन फलंदाज सुनील, संतोषांचा हा चेंडू हलक्या हाताने टॅप केला, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, स्वतः यष्टी रक्षक चेंडूवर गेले परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे। एक धावेने इथे मात्र पहिल्या षटकाची सांगता होईल। धावसंख्या झाले 11, 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीम आटोली। या स्पर्धेला तमाम मान्यवरांचं सहकार्य लाभलंय, सर्व आकर्षक चषक सौजन्य लाभलंय श्री शशीभाऊ जाधव साहेब कोयना सुपुत्र, सर्व टी शर्ट सौजन्य लाभलंय माननीय श्री अजित पवार साहेब महाव्यवस्थापक शिवस्नेह निधी लिमिटेड त्यांच्याच माध्यमातून देखील प्रथम पारितोषिक सौजन्य लाभलंय। यूट्यूब सौजन्य लाभले माननीय श्री आबाजी सुपुगडे साहेब समाजसेवक आहेत। सामनावीर टी शर्ट सौजन्य लाभले माननीय श्री प्रकाश साहेब पवार बापू अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष सळवेगाव निलेश, दुसरं षटक घेऊन सज्ज होतील निलेश। निलेश 18 चेंडू 31 धावांची गरज, 31 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 बॉल्स। बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केले, अप्पर कट पाहायला मिळतोय, बॅकवर्ड पॉइंटला डीपला प्रोटेक्शन नाहीये, त्याचा फायदा देखील होणार नाही। चेंडू गेले घोषांकित क्षेत्रामध्ये, 2 धावा अंकित केल्या। प्रशांतजी सुपुगडे साहेब आणि तानाजी सुपुगडे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय। आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो साहेब, मुख्य व्यासपीठावरती असं नसतं होऊन आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। सतरा चेंडू आणि 29 धावांची गरज असेल टीम आटोली संघाला विजयासाठी। दुसरं षटक घेऊन सज्ज झालेत निलेश, पहिल्या चेंडूवर आलायत 2 धावा। मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना आटोली विपक्ष अमरक, आटोली संघाला 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे परंतु दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सुरुवात तर चांगली झाली आहे आटोली संघाची। धावसंख्या झाली धाव फलकावरती 13, अकोट टप्पाचा चेंडू हा पंप पुल केला, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला,
वन बाउंस ओवर द रोप येतोय शिवस्नेह निधी लिमिटेड चौकार. सुनील यांच्या बॅट मधून अप्रतिम फटका आला. अकूट टप्प्यात चेंडू होता बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि हा पंप पुल केलाय, चौकार वसूल केला, धावा झाले धावफलकावरती 17. 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आठवली संघाची. निदेशांचा हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण सूरज यांच्या माध्यमातून, तेवढीच चांगली फेकी, एक धाव अंकित केली. इथे मात्र एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होईल, एका धावांच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावर 18. 1.3 चेंडूंचा खेळ झालाय, धावा झाल्यात 18. दुसरं षटक मार्गस्थ असताना निलेशांचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत, कट केलाय, काय फटका सजवलाय, म्हणजेच काय तर डीपला प्रोटेक्शन आहे. जगदीश यांच्या माध्यमातून चांगली फेकी. आतापर्यंत जर या सामन्याचा विचार केला तर चांगले फटके सजवलेत सुनील. विकास जरी बाद झाले असेल परंतु त्यांनी देखील चांगला फटका खेळला होता. आणि आता सुनील यांच्या बॅटमधून एक चांगला कट शॉट पाहतोय आपण. निलेश निलेशांचा हा चेंडू खोदून काढलाय, मिडविकेटला प्रोटेक्शन आहे, एक धाव पूर्ण केले, धावची संधी होती, लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक स्वतः धावत आलेत. सागर एक धाव अंकित केली, एका धावेने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होईल, एका धावांच्या मदतीने धावफलकावर धावा झाल्यात 20. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर, म्हणजेच काय तर आता धावा बनवायच्या आहेत 22, चेंडू शिल्लक आहेत 13. निलेशांचा हा चेंडू हेलिकॉप्टर पाहायला मिळतो, चेंडू खोदून काढला डीप, काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन आहे, पाहिलं जाईल एकदा पूर्ण केले, चांगली फेकी दुसऱ्या करण्याचा प्रयत्न आणि इथे धावशीची संधी. व्हॉट अ हिट, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजर. इथे फलंदाज धावबाद, काय थ्रो होता डीपवरून सागर यांच्या माध्यमातून, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झालेत. सुनील बॅक टू द डगआउट. काय सामना रंगतोय अप्रतिम. 42 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, धावा झाल्यात 21, म्हणजेच काय तर 12 चेंडूंचा खेळ झालाय, धावा झाल्यात 21, खेळ शिल्लक आहे 12 चेंडूंचा, धावा करायचे आहेत 21. अप्रतिम काय दुर्मिळ योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय, गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय सुपुकडे सर यांच्या माध्यमातून चांगलं असं गुणलेखन सकाळच्या सत्रामध्ये. आणि दोन्ही संघाचा विचार केला तर आटोली संघाचे 12वा खेळाडू सौरभ आणि आंब्रक संघाचे 12वा खेळाडू आहेत आर्यन. म्हणजेच काय तर हे दोन्ही संघाचे 12वा खेळाडू उपलब्ध आहेत त्याच्याचमुळे की काय आम्ही सर्व खेळाडूंची नावे आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. खेळणारे जरी मैदानात 11 खेळत असतील तरी 12वा खेळाडू हा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि 12वा खेळाडूच्या माध्यमातूनच संपूर्ण सामन्याचा लेखाजोखा आम्ही तुमच्यापर्यंत मांडतो. आता सज्ज झालेत गोलंदाजीसाठी श्रीकांत. 12 चेंडू 21, अत्यंत महत्त्वपूर्ण षटक. जर या सामना कोणाच्या बाजूने जाणार हे ठरवणारं षटक घेऊन सज्ज झालेत श्रीकांत. श्रीकांत यांचा लोअर फुलटॉस चेंडू होता, यॉर्कर प्रकारचा आडव्या बॅटने टर्न केलाय वन साईडला. पंचांचा इशारा येतोय 2 धावा, घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली धावफलकावर 23. अकरा 19, 90 रन रिक्वायर्ड रिमेनिंग 11 बॉल्स. अत्यंत महत्त्वपूर्ण षटक घेऊन सज्ज झालेत श्रीकांत. या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर आटोली संघ फ्रंटफुटला जाईल, परंतु हे षटक चांगलं राहिलं श्रीकांतचं तर आमरक संघ सामन्यामध्ये फ्रंटफुटला असू शकतो. श्रीकांत हा चेंडू इनसाइड आउट कव्हरला खेळला, प्रोटेक्शन आहे, पाहिलं जाईल आणि इथे काय झेल संपन्न झालाय डीप एस्ट्रा कव्हरला. अक्षय यांच्या माध्यमातून या सामन्यातील दुसरा अप्रतिम झेल संपन्न होतोय अक्षय यांच्या माध्यमातून. इथे फलंदाज बाद झालेत नामदेव. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता ओम साई MTCच्या माध्यमातून डीप एस्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं, अक्षय धावत आले आणि चांगला झेल संपन्न केला. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं
कैचेस विन द मैचेस, जिंका झेल पकड़ा झेल जिंका क्रिकेट का खेल, अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण अपन पहतो है अमरक संघाच्या माध्यमातून। नवीन फलंदाज मैदान आतमध्ये आले सागर, आता सागर सागर यांच्या खांद्यावर जबाबदारी असेल हा सामना फिनिश करण्याची। पुन्हा एकदा चांगला चेंडू, इट्स अ गुड क्रिकेट डिलिव्हरी, काय वेग मिळाला या पाहायला मिळाला या चेंडूवर, चेंडू विसावला सरळ यष्टीरक्षक अमोल यांच्या हातामध्ये, अप्रतिम चेंडू। संजयजी देसाई साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय, आम्ही संजयजी देसाई साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। श्रीकांत श्रीकांत यांचा हा चेंडू, इथे दिशा पाहिली जाईल, येस इट इज अ वाईड बॉल, पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू, म्हणजेच काय तर धावसंख्या झाली धाव फलकावरती 24, सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय, धावा बनवायचे आहेत 18, चेंडू शिल्लक आहेत 9, व्हॉट अ मॅच 9-18। श्रीकांत यांचा हा चेंडू लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, इथे पाहिला जाईल, इथे मात्र शेवटच्या क्षणाला झेल सुटला, एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या ओघणीचा यशस्वी प्रयत्न संपन्न होतोय, एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय, दोन धावा अंकित केल्या सागर यांनी, धावा झाले धाव फलकावरती 26, हा झेल सोडलाय की मॅच सोडली आहे याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 8 चेंडूमध्ये मिळेल, 8 चेंडू 16 धावा। श्रीकांत श्रीकांत यांचा हा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत मोहन, आणि पुन्हा एकदा झेल सुटला, एकदा पुणे दुसऱ्या गणीचा प्रयत्न चालवलाय, आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद, झेल सुटलाय, परंतु एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे धावबाद झालेत सागर, बॅक टू द डग आउट, आणि आता सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय, 7 चेंडू 15 धावा, 7-15 ची मॅच। माननीय श्री अमर पाटील साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय, अमरजी पाटील साहेब आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर, 7 चेंडू 15 धावा, निर्णायक चेंडू श्रीकांत, श्रीकांत यांचा चेंडू आडव्या बॅटने फिरकावून दिला, डीप स्कोर लेगला प्रोटेक्शन आहे, सूरज चेंडू खाली, इट्स अ गुड क्वालिटी कॅच, आणि इथे पकडलाय झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ, फलंदाज बॅक टू द डगआउट, आता सामना येऊन ठेपलाय, 6 चेंडू आणि 15 धावा, व्हॉट अ मॅच व्हॉट अ कॅच। मिस्टर शिवाजी नवीन फलंदाज, 6 चेंडू आणि 15 धावा, काय मॅच रंगले, सामना अत्यंत रंगतदार अवस्थेत, असं म्हटलं जातं ना की व्यसन करायचं असेल तर मेहनतीचं करा, रोग झाला तर तो यशाचा होईल, तुम्हाला मेहनत करावी लागेल, 6 चेंडू 15 धावा, मॅच ऑन। अमोल स्लॉग ओवरचं षटक येऊन सज्ज झालेत, अमोल अमोल 6 चेंडू 15 धावा, स्ट्राइक वरती आपण पाहतोय, लक्ष्मण आघाडीला आलेत परंतु आतापर्यंत नाबाद आहेत, आणि शिवाजी ऑन नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय, 6 चेंडू 15 धावा, अमोल अमोल यांचा पहिला चेंडू, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आदळला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु एक धाव पूर्ण केला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालवलाय, हो इथे दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात, खरंच गरज होती का, पंचांचा इशारा येतो लेग बाईज स्वरूपात, दोन धावा अंकित केल्या, धाव फलकावरती धावा झाल्यात 29, 5 चेंडू आणि 13 धावांची गरज, व्हॉट अ मॅच अमोल, हा एक धाव दिली आहे थ्रो बाईची, परंतु या एका धावेचा परिणाम काय घडेल या 5 चेंडूनंतर उत्तर मिळेल। अमोल अमोल यांचा हा चेंडू चांगला कव्हर ड्राइव्ह, पाहतोय डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे, एक धाव पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल गॅपमध्ये, येतोय शिवस्नेह निधी लिमिटेड,
दर्जेदार चौकार। काय फटका आलाय लक्ष्मण यांच्या बॅट मधून, चार चेंडू आणि नऊ धावांची गरज। बघा एक थ्रो बायची रन तुमच्या पत्त्यावरती पडणार की तुम्ही नुकसानीमध्ये जाणार हे ठरवणारा हा षटक। आणि जर ती एक धाव वाचली असती तर तो फलंदाज स्ट्राईकला आला नसता आणि चौकार देखील आला नसता। परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नसतं, तुम्हाला प्रॅक्टिकली विचार करावा लागतो, तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागेल। चार चेंडू नऊ धावांची गरज असताना आडव्या बॅटने खेळलाय, टर्न केलाय ऑन साईडला, फाईन लेगला चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये। आता सामन्याचं समीकरण येऊन टेपलंय, आठ धावा तीन चेंडू, म्हणजेच काय तर निर्णायक चेंडू असेल। या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना पुन्हा एकदा दोलायमान स्थितीमध्ये जाईल। परंतु हा चेंडू जर निर्धाव आला तर अमोल सुटकेचा निश्वास सोडतील। तीन चेंडू आठ धावा। डान्सिंग डाउन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न। आता झेल सुटलाय आणि आला हा शिवसेना निधी लिमिटेड, या सामन्यातील एक महत्वपूर्ण चौकार फलंदाज आहे लक्ष्मण यांच्या बॅट मधून। आता सामना येऊन टेपला या चौकारानंतर, दोन चेंडू चार धावा। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, अप्रतिम। दोन चेंडू आणि चार धावांची गरज आहे अमोल या षटकामध्ये, धावा खर्च केल्यात अकरा। काय फलंदाजी करतोय लक्ष्मण, आघाडीला आलेत आणि वैयक्तिक दोन चेंडू आणि चार धावांची गरज। दोन चेंडू चार धावांची गरज असताना मोठा फटका खेळला इथे एक छोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद। आता मात्र सामन्याचं समीकरण आलंय, एक चेंडू आणि चार धावा, म्हणजेच काय तर तुम्हाला विजयी चौकार मारावा लागेल। एक बॉल चार, व्हॉट अ मॅच। सामना अत्यंत रंगतदार अवस्थेत येऊन टेपलाय, खरंच या स्पर्धेचं कौतुक करावं लागेल। काय सामने रंगलेत, कालच्या पहिल्या दिवसामध्ये दोन सामने असे झाले की शेवटच्या चेंडूवर एका धावेने सामने जिंकलेत बनपुरी इलेवन बनपुरी संघाने, आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये शिवस्वराज्य पवारवाडी। एक चेंडू चार धावा, मोठा फटका येणं गरजेचं आहे, तुम्हाला मेहनत करावी लागेल। असं म्हणतात ना की ज्यांचा स्वतःच्या मनगटावर विश्वास असतो त्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही। एक चेंडू चार धावा, मॅच ऑन। डान्सिंग डाउन द विकेट, लॉफ्ट केलाय, व्हॉट अ शॉट। विजयी फटका येईल का पाहावं लागेल, आणि हा मात्र विजयी फटका, इट्स अ ह्यूज हिट। काय फटका सजवलाय लक्ष्मण यांनी, एक चेंडू चार धावांची गरज असताना इथे मात्र विजयी षटकार आलाय। मॅच फिनिश केलंय महेंद्र सिंग धोनी सरांच्या स्टाईलमध्ये लक्ष्मण यांनी, सामना जिंकलाय तो म्हणजे आठवली संघाने। व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक मॅच, काय अप्रतिम सामना रंगला। एक चेंडू चार धावांची गरज असताना विजयी षटकार मारला लक्ष्मण यांनी आणि ठरलेत या सामन्याचे हिरो, प्लेअर ऑफ द मॅच लक्ष्मण। या विनंती असे लक्ष्मण,